लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या विविध महाविद्यालयांकडून विविध मोहिमा राबवल्या जातात. अशीच एक मोहीम पुण्यातल्या MMCC महाविद्यालयाकडून सुद्धा राबवण्यात येते. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्सचे जे नवीन मतदार आहेत त्यांच्याकडून ही मोहीम राबवली जाते. एक चित्रकलेची स्पर्धा राबवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता ही एक मोहीम चालू आहे. या ठिकाणी लोकशाहीच्या संदर्भात, त्याचबरोबर मतदानाच्या संदर्भात, निवडणुकीसंदर्भात जनजागृती केली जाते. नेमकी ही मोहीम काय विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही आज जी मोहीम राबवली याच्याबद्दल मला थोडक्यात माहिती दे. लोकांमध्ये निवडणुकीसंबंधी जनजागृती करण्यासाठी आम्ही ही मोहीम राबवली आहे. तसेच गेल्या वर्षी मतदानाची टक्केवारी कमी होती, ती यावर्षी वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही आमच्या पालकांनाही सांगणार आहोत की तुम्ही जरूर मतदान करा. थँक्यू. तू काय सांगशील, काय वाटतं तुला की आत्ता जे नवीन मतदार आहेत किंवा सगळ्याच लोकांनी मतदान का करायला हवं आणि किती गरजेचं आहे? मतदान करणं हे गरजेचं आहे, कारण गेल्या वर्षीप्रमाणे खूप म्हणजे 47% ते 50% यांच्यापर्यंतच अशी एवढीच मतदानं होती. तर यावर्षी ती जास्तीत जास्त वाढावी त्याच्यासाठी आम्ही ही जनजागृती हा प्रचार असं म्हणता येईल हा केलेला आहे. नक्कीच प्राध्यापकांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल तुम्ही, आज अतिशय चांगला असा हा उपक्रम आहे, विद्यार्थ्यांकडून एखादी गोष्ट त्यांच्या फॅमिलीपर्यंत पोहोचली तर ती जास्त चांगल्या प्रमाणात पोहोचू शकते असं वाटतं, तर काय नेमकं हे उद्देश काय होता या मोहिमेत? म्हणजे याच्यातल्या दोन गोष्टी आहेत. 18 वर्षाखालील विद्यार्थी आमच्याकडे आहेत, मग आजचे विद्यार्थी उद्याची प्रजा आहे, त्याच्यामुळे ते विद्यार्थी पुढे जाऊन त्यांना हे सगळं सांभाळावं लागणार आहे. मग त्यांना ही जनजागृती करणे हे खूप गरजेचं आहे आणि जनजागृती आत्ताच केलं तर भले ते 18 वर्ष नाही पूर्ण मतदान करू शकत नाहीत, पण कमीत कमी आजकाल सगळे मुलं तुम्हाला माहितीच आहे, आईवडिलांचे लाडके असतात, घरच्यांचे लाडके असतात, मग आई वडील, काका काकी, मावशी, आजी, आजोबा, त्यांच्यावर गप्पा मारता मारता सहज म्हणणार की मतदान किती उपयोगी आहे, मतदान केल्याने काय फायदा आहे. आता मागच्या वेळी बघितलं तर खूप मतदान कमी झाले, मग त्यामानं 100% कसं होतील याच्यासाठी हे उपक्रम राबवणे खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये आपले मराठवाडा मित्रमंडळ हे कायम सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग आहेच पहिल्यापासून, त्यातलं आता हे पण आहे. मग ह्याच्यामध्ये पण आम्ही वर्गात आता सेशन घेतलं सकाळी, खूप मुलं आमचे पोस्टर्स तयार केले, एसे तयार केले आणि ओथ म्हणजे आपले प्रतिज्ञा घेतले मुलांनी की मतदान करणे किती गरजेचं आहे आणि आम्ही घेणार आहोतच, भारतीय नागरिक म्हणून ह्याची खूप गरज आहे आणि काळाची गरज म्हणता येणार नाही. प्रत्येकाला हे एक सिटीजन म्हणून त्याची गरज आहे. प्रत्येक शिक्षक म्हणा, विद्यार्थी म्हणा आणि त्यांच्या घरचे सगळे संबंधित लोक, हजारो लोकांपर्यंत हे पोचवायचे असं आमचं, हजारोचे लाखात होईल, लाखातले कोटीमध्ये होतील, म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवणे आणि हे व्यवस्थित सुव्यवस्था तयार करणे, म्हणजे एक आपलं एकतरी कोणतरी निवडून द्यायचंच आहे. पण चांगला का निवडून देऊ नये, चांगला निवडल्यानंतर आपल्या देशाची प्रगती होते, हे मूळ मुद्दा आहे, ही हेतू आहे आपले. आणि एवढं माझं दोन वाक्य थांबवतो, धन्यवाद. नक्कीच मॅम, तुम्ही काय सांगाल एक शिक्षिका म्हणून सर्वच प्रेक्षकांना, आमच्या जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर काय सांगू इच्छिता? लोकसभा जनजागृतीसाठी निवडणूक आयोगाने जे वेगवेगळे संकल्प केलेले आहेत, तर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला की निवडणुकीचं काय महत्त्व आहे, मतदान का केलं पाहिजे याच्यासाठी वेगवेगळे संकल्प केलेले आहेत. त्यात वेगवेगळ्या तऱ्हेचे निबंध स्पर्धा घेतली गेली आहे, नंतर पोस्टर पेंटिंगची स्पर्धा घेतलेली आहे. तर मतदान कसं उपयुक्त आहे, जरी त्यांचं वय आत्ता मतदान योग्य नाही आहे तरी मोठे झाल्यानंतर आपण मतदान का करायचं किंवा घरातल्या मंडळींनी मतदान करणं का आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्यसुद्धा आहेत. सर काय सांगाल, जनजागृती करणं आत्ता सध्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून का गरजेचं आहे असं वाटतं? ह्या निवडणुकीचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असं आहे की जो युवक आहे हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आज मतदार म्हणून येऊ घातलेला आहे. ह्यावर्षी महाविद्यालयातले आमचे अनेक विद्यार्थी पहिल्यांदा मतदान करणार आहेत. म्हणजे ही जनजागृती फक्त महाविद्यालयापुरती मर्यादित न राहता आम्ही हा एक वेगळा प्रयत्न केलेला आहे की बाहेर जनजागृती याची कशा पद्धतीने व्हावी, लोकांमध्ये ती कशी संवेदनशीलता जागवी व्हावी. फक्त मतदान आहे आणि त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून काहीतरी वेगळा कार्यक्रम होण्यापेक्षा मतदान करणं 5 वर्षातनं एकदा हा एक प्रामुख्याने एक मूलभूत अधिकार आहे प्रत्येकाचा, तो अधिकार आपण गाजवलाच पाहिजे आणि त्या अनुसार आपण सरकारकडनं सिस्टम्सकडनं ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा करण्याचा हक्क तेव्हाच राहतो जेव्हा आपण मतदानाचा हक्क बजावतो. तर ही मूळ संकल्पना आहे आणि आमच्या महाविद्यालयाच्या सगळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत ही एक जनजागृती करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
नक्कीच आपण पाहिलं की या सर्व विद्यार्थ्यांकडून जनजागृती मोहीम केली गेली, त्याचबरोबर त्यांचे प्राध्यापक आणि प्राचार्यसुद्धा त्यांच्याबरोबर होते, त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून ही मोहीम राबवली जाते. आणि अशीच विविध मोहीम सध्या या महाविद्यालयाकडून विविध स्तरांवरती राबवल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. Bro, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.